नमस्कार, मी गौरव परदेशी देशदूत डिजिटलमध्ये आपले स्वागत करतो. नाशिक म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती जीवनवाहिनी गोदावरी. पिण्याच्या पाण्यासाठी, दैनंदिन जीवनासाठी गोदावरीचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. इतकेच काय तर ही गोदामाया आहे, म्हणून तर हे नाशिक आहे, तुम्ही आम्ही आहोत. शहरातील अर्थचक्र चालते ते या गोदावरीमुळेच. यासाठी गोदावरीचे स्थान महत्त्वाचे आहे. वर्षानुवर्ष खडखडून वाहणारी गोदावरी आपल्याला आज कोरडी दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून गोदावरील काँक्रीटीकरण काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच व्हिक्टोरिया पुलाच्या तिकडे गोदा पारचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे गंगापूर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे. त्यामुळे रामकुंड कोरडे ठाक दिसत आहे. या निमित्ताने रामकुंडातील गाळ काढण्याचे देखील काम सुरू आहे. तसेच व्हिक्टोरिया पुलाखाली ऑटोमॅटिक दरवाजे देखील बसवण्यात येणार आहे, जेणेकरून भविष्यकाळात येणाऱ्या पूरस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल. गोदावरी नदी ही पूर्वी स्वप्रवाही नदी होती. गोदावरी नदीमध्ये रिव्हर बेडमध्ये जेव्हापासून कॉन्क्रिटायझेशन झालं तेव्हापासून गोदावरी ही गंगापूर धरणाच्या पाण्यावर परावलंबी होऊन गेली. आता जर धरणातून पाणी सोडलं तर गोदावरी नदी, अन्यथा गोदावरीला गटारीचं रूप येतं किंवा नाल्यामध्ये ते रूपांतरित होते. आता व्हिक्टोरिया ब्रिज ते फॉरेस्ट नर्सरी 3.5 किलोमीटर लांबीच्या गाळ काढायच्या टेंडर स्मार्ट सिटीतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं. त्या संदर्भातला आता गाळ काढण्याच्या नावाखाली वाळू काढायचं काम सुरू आहे. आणि वाळू उपसा करणं म्हणजे नदी, वाळू ही नदीचे पंचप्राण असतात, ते जर आपण वाळू उपसा केला तर नदी पोखरून खायचं पाप, हे स्मार्ट सिटीचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातले काही अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर हे लोक करताय. याच्यामुळे कसं होईल की आजूबाजूचे जे वस्ती आहे किंवा बिल्डिंग्स वगैरे त्याचे पाय वगैरे भविष्यात खचू शकतात. आता हजारोच्या संख्येने भारतभरातून भाविक दशक्रियविधी किंवा स्नानविधीसाठी आपल्या गोदावरी आणि रामकुंड परिसरात येत असतात. जर नाशिक महानगरपालिकेने रिव्हर बेडमध्ये कॉन्क्रिटायझेशन करायची चूक केली नसती तर नदी पात्रातले जे जिवंत जलस्रोत आहे ते आता ट्रायल बोर्डमध्ये सुद्धा सिद्ध झालेले, दोन कुंडांच्या कॉन्क्रीट काढल्यानंतर पण ते पुनर्जीवित होत असल्याचे सिद्ध झालेले. तर आज जी परिस्थिती ओढवलेली आहे आणि जसं धरणातून पाणी सोडलं तरच नदी, तर ते जिवंत पाण्याचे स्रोत आज रोजी जर जिवंत असते किंवा रामकुंडाचं कॉन्क्रीट आज काढलेलं असतं तर नदी पात्रातील रामकुंडातील जिवंत पाण्याच्या स्रोतवर आज नदी प्रवाही राहिली असती.